साहेबाचा आमदार साहेबाचा पाहुणे रावळ्याचा आहे, बाकीच काय पाहुणेवाळ्याचा म्हणजे आता त्यांचं साडवायचं तो त्यांचंच आहे सगळं, बाकीच काय आहे शेर होता ती सुद्धा काढून घेतलं राव आमचं चिरंजीव असून अभिजित पाटील आपण चिरंजीव नाही ओळखच नाही तर चिरंजीवला काय बोललं पाहिजे चाललं पाहिजे म्हणजे त्याचं समस्या काय ती कळती त्याचा स्वभाव कळतो असू दे आमच्या पर्यंत लोनच पोचत नाही तर सदस्य असला म्हणजे काय झालं ते मोठ्या माणसात बसणार मोठ्या माणसावर सामान्य माणसापर्यंत पोचतो ना तो साधी ओळख नाही इथे का उमेदवारी नसताना सुद्धा या क्षेत्रातून ऊस नेलेला आहे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केले करणार कसं असतं मग आता नमस्ते नमस्कार कुठलं गाव उंदरगाव नाव बाळासाहेब आरे होय विधानसभेचे इलेक्शन लागले आता काय होईल वाटतंय काय आता अभिजित पाटील होते बघा होय आमदार बघून आता 6 वेळा तुम्ही निवडून दिले गेले 6 वेळा आम्ही जक मारली त्यांचं तर लय हवा सांगितलं हवा आहे भारी आहे हवा हा होय त्या गावचा विकास लय केला त्याने होय बरं आबालाच का निवडून द्यायचं म्हणतात आता आबा नवीन आहे 35 रुपये भाव दिला ऊसाला होय म्हणून त्यांना निवडून द्यायचो बर हा आता रणजित भाईला उभा करा मी तुम्हाला पाहतो ते पोरगा बाप करेल तेच पोरगा बी करणार कसं असतं मग आता म्हणते की मी विकास करणार आहे विकास करणार आहे काय केला आजपर्यंत आमचं 10 वेळा उद्घाटन केली रस्त्याची नारळ फुलली काहीच नाही झालं रस्ता आहे तसंच आहे आणलंय विकास सांगते पाणी आणलंय म्हणते पाणीच फक्त एकदा आणलंय पहिल्या निवडणुकीला तेवढं पाणी आणलंय परत नाही काय विकास नाही काय बाबा तर आत्ता आलाय नौका म्हणते ती बाबा आत्ता आलाय पण करणार काय तरी हो होय आमच्या उंदरगावसाठी काहीतरी करणार बाबा बर मग आता काय बदल करायचं म्हणताय बदल करायचा आहे होईल का बदल होत होणार 100% होणार बर बस नमस्कार नमस्कार काय नाव प्रणव तांबिले बर गाव उंदरगाव माढा तालुक्यातच येते का हो माढा तालुक्यात बर बर आता विधानसभा आले हो काय वाटते तुम्हाला विधानसभेत काय म्हणते बदल घडणार बदल घडणार 100% काय आबा का दादा आबा आबा सगळे आबाच म्हणते काय आबाच त्यांच्याकडे विजन आहे लोक शेतकऱ्यांसाठी आज त्यांनी भरपूर असा भाव दिलेला आहे जेव्हा जिल्ह्यात 2000 भाव जात नव्हता त्यांनी 2500 भाव केला आणि मागच्या वर्षी 3000 आणि यंदा तर 3500 जाहीर करून टाकला त्यांनी अजून कोण त्यांच्या बरोबरीला आलंच नाही जाहीर करायला हा त्यामुळे ती शेतकऱ्याची बाजू घेऊन बोलणारे व्यक्ती आहेत त्यामुळे ते 100% आमदार होणार आता तुम्ही 6 टन दिले वेळ त्यांना चान्स दिला पण त्यांनी ते घडवून आणलं शेतकऱ्यांसाठी काय केलं त्यांनी त्यांचा मुलगा उभा नारायण हो ठीक आहे मुलगा पण एवढे 4 कारखाने असून भाव देणं होत नाही त्यांना होय हा बर आपल्या गावचा काय विकास काहीच नाही फक्त पाणी आणलं उन्हाळ्यात अख्ख्या दुष्काळ पडला एक टँकर सुद्धा आणू शकले नाही ते आणि लोकांनी विकत पाणी घेतलं घागरी संध्याकाळी अर्ध्या रात्री घागरी घेऊन दुसऱ्या कुठे जिथे पाणी मिळते तिथून पाणी आणलं टँकरची व्यवस्था सत्ता त्यांच्याकडे आहे तरी त्यांच्याकडे विकास काय करणार ते सत्ता त्यांच्याकडे असून सुद्धा आबा हा प्रामाणिक माणूस आहे आणि त्यांनी तिथे का उमेदवारी नसताना सुद्धा या क्षेत्रातून ऊस नेलेला आहे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केलेत आता बदल करायचं म्हणताय काय हो 100% बदल नमस्कार नमस्कार काय नाव ज्ञानेश्वर चव्हाण कुठलं गाव उंदरगाव माढा तालुक्यातलं माढा तालुक्यातलं उंदरगाव बर बर आता विधानसभेचं वारं चालू झालंय होय काय होईल वाटतंय वातावरण होईल मनोजरांगी म्हणतील ते होय हो परंतु म्हणजे आरक्षणाचा विषय म्हणाय हा 100% बर 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 गावची लोकसंख्या किती 2100-2200 बर मतदान आहे बर 4000 आसपास लोकसंख्या बर आरक्षणाला विरोध कोणाचा होतोय असं वाटतंय आरक्षणाला विरोध पक्षधारी नेत्यांचाच होतोय कोण नेत्याचं काय नाव काय तर काय जे देवेंद्र फडणवीस असतील होय एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील बर गावचा विकास काय म्हणतोय गावचा विकास झालाय झालाय होय बर बर मग आता विधानसभेला कोण दादा का आबा नाही जो जारांगे साहेब म्हणतील त्याच्यावर ज्या माणसावर जारांगे साहेब थाप टाकतील तो माणूस माढा तालुक्याचा आमदार होईल बर दादा स्वागर आबास आबास काय कार्य इकडे आबाचं कार्य 2 वर्षात चांगलं आहे ऊसतोड वगैरे गावाजणी चालू आहे आबाचं कार्य इकडे आलं तर पहिल्यापेक्षा विकास होईल असं वाटतंय का होईल की 100% हा 100% बर नमस्ते नमस्कार काय नाव संजय तांबिले बर गाव उंदरगाव विधानसभेचं वारं चालू आहे काय होईल वाटतंय अभिजित आबा येतील ना सगळे अभिजित आबाच म्हणते काय असं आबा यात काम आहे आबाच काम तुम्हाला सांगतो सुरुवातीला त्यांनी 2500 रुपये दर डिक्लेअर केला जनतेला 2500 दिला त्याच्यानंतर 3000 डिक्लेअर केला
3000 दर दिला, त्याच्यानंतर आता 3500 रुपये दर आपण डिक्लेअर केला, तर 3500 ह्यांच्या कारखान्यावर 600 कोटी रुपये कर्ज असताना आज हे दर देऊ शकतात. तर ह्यांचं कारखाना आज कितीतरी दिवसापासून म्हणजे ह्याच्यात हे असताना दर देऊ शकत का नाही. ह्यांनी सुद्धा दर द्यायला पाहिजे होता. आज आमच्या गावाचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो, पाणी बंधाऱ्यात 15 ते 3 आठवड्यात संपून जाते. 60 टर्म म्हणजे 30 वर्ष आपल्यात इथे सत्ता भोगली आहे. होय की मग दिला ना चान्स आता. माझा काय प्रगती आहे 30 वर्षात? काय झाली? ऊस आणि पाणी एवढंच. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. शाळा कॉलेज काहीच नाही. साधा एक्सरे काढायचं म्हणलं तरी आम्हाला बार्शीला जावं लागतंय. होय हो. म्हणजे माडा तालुक्यात अजिबात माडात कॉलेज नाही किंवा संस्था शाळा नाही, शासकीय काही सुद्धा नाही. मग आता काय होईल वाटतं आता येणाऱ्या विधानसभेत? येणाऱ्या विधानसभेला एकच अभिजित आबा, बदल होणार 100% होणार बदल, त्यात काही सुद्धा अडचण नाही. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव? बरमानी. बर. गाव? उंदरगाव. उंदरगावचं जाय का? विधानसभेचं वारं चालू आहे सध्या आता? होय चालू आहे. काय होईल वाटतंय आता? मग आता हित अभिजित पटेल उभा राहणार आहेत. अहो ती नौका आहे की? हा नौका असू दे. आपती शेतकऱ्याची बाजू चांगली उचलून धरले 2 वर्ष झालं. होय. हो त्याच्यामुळे आनंद वाटतो ना. बर. आपण शेतकरी आहे. आपण ऊस असल्यामुळं उत्पन्न कुठलं येणार आहे आम्हाला? ऊसाचंच की. ऊसाला दर दिल्यानंतर त्याला मध्ये याला काय हरकत आहे? तुम्ही 6 टर्म आता 30 वर्ष आता तिथे असं दे. एक वर्णी बी अन्न खायला बरं वाटत नाही सारखंच. हा अन्नात मी बदल करावा लागतो. बर. मग त्यासाठी आता बदल करायला ठरवलंय? बदल करणारच. बदल म्हणजे त्यांचे चिरंजीव शेअर नेहलं काढून घेतलं त्यांनी. कोण दादा? कशाचा दादा? कोणाचा रणजित? इथून स्टेशन बसन खाली झोपून जातो ती रणजित. कसं रणजितला ओळखून मत देणार लोक? रणजित चिरंजीव असू नाही देणार. अभिजित पाटील आपण चिरंजीवला नाही ओळखच नाही. तर चिरंजीवला काय बोललं पाहिजे, चाललं पाहिजे, म्हणजे त्याचा समस्या काय ती काय ती त्याचा स्वभाव कळतो. असू दे की आमच्यापर्यंत लोनच पोचत नाही तर सदस्य असला म्हणजे काय झालं ते मोठ्या माणसात बसणार? मोठ्या माणसावर सामान्य माणसापर्यंत पोचतो ना? पोचतो का तो? सारी ओळख नाही. 10 वर्ष झालं, 25 वर्ष झालं आमदार आहे. ओळख आहे म्हणा औदुंबर म्हणायची? आता काय करायचं म्हणते आता येणार विधानसभा? येणाऱ्या विधानसभेत जर अभिजित पाटील उभा राहिला तर 100% मतदान अभिजित पाटीलला करणार. बर. नमस्ते. नमस्कार. इकडे इकडे तोंड सर खाली बसा. नमस्कार. काय नाव? सुधीर लवटे. गाव? उंदरगाव. उंदरगाव. विधानसभेचं वारं चालू आहे आता? चांगलं चालू आहे. काय होईल वाटतंय आता विधानसभेत? काय आहे आता नवीन अभिजित आबा? आज सगळे आबाज म्हणते ते काय नौका विजय आपण तरी बी आबाज कसं म्हणते ते? आता नवीन बी पाहिजे घेऊ माणूस. होय चांगला आहे शेतकऱ्यासाठी. 60 टर्म झाले, भाव दिला आहे. 60 टर्म झाले, 30 वर्ष झालं. तुम्ही आता दागाला दिले की निवडून? हा पण आता ऊसासाठी त्यांनी चांगलं चालू आहे. ह्यांचं काय भाव बी जाहीर नाही. तुम्ही आता बघताय की सांगून दे सगळी लोक. बाकीचा विकास? बाकीचा विकास झालाय की? होय. रस्ते झाले तर आमच्या इकडे पाहुण्यारावळीन केलेत त्यांचे रस्ते. पाहुणे आम्ही स्वतः केले तर रस्ते पदर पैशाने. होय. त्याच्यावर डांबर निसतात. काय आता निधी त्यांची? त्यांनाच माहिती आता आम्हाला काय माहिती आता? एवढं कुठे आणलं तेवढं कुठे आणलं माहिती ते आहे. आकडा आहे ते खायला आकडा असते. होय. हा घरी नेलं आकडं. काय मग आता काय होईल वाटतं विधानसभेत? आबा आबास बदल काढवायचा मना आहे. होतोय बदल आता. रणजित भैया जर दिलं तर रणजित भैयाला रणजित शिंदेला जर तिकीट दिलं तर? होय. दादा थांबलं रणजित भैयाला दिलं तर? तरी आबास आता पाहिजे. शेतकऱ्यासाठी चांगला आहे. भाव 3500 रुपये जाहीर केला आहे. ह्यांनी काहीच नाही. ह्यांचं अजून काट्या क्लिअर आहे. कुठनं बी करून आणा म्हणते काटा. ह्यांचं काय बोलणं काय नाहीच की तसं काय हो. मग यावरून तुम्ही बदल करायला ठरवलायच? आपण काय सगळ्याच जनतेने ठरवलेलं आहे. जनतेनेच उचल घेतलेली आहे. नमस्कार. नमस्कार. बोला. गाव? उंदरगाव. बर बर. नाव काय आपलं? सूरज संजय कांबळे. बर बर. विधानसभेचं वारं चालू आहे सध्या. हो. काय होईल वाटते आता विधानसभेला? काय बदल परिवर्तनाचा जरा विचार चालू आहे माणसांना. बदल म्हणजे मग बबन दादा का रणजित भैया? आता रणजित भैया उभं राहायचं म्हणतात. हां. आता बदल अभिताबा पण असले. अभिताबाचा जरा वार आहे. होय. हां. सगळं गावचा अभिताबा म्हणते काय? सगळीकडे अभिताबाचाच वार आहे. कसं आपण एवढं काय केलंय ते 15 रुपयाचा नौका आलाय. जरा ऊसाच्या भावामुळे ही माणसांचं जरा मेंटॅलिटी बदलली त्यामुळं. आबा आमदार झाला तर बाकीची प्रगती होईल का? होईल की.
होईल, रस्तं पाणी होईल, होईल 100% होईल. आपल्या भागात काय कॉलेज आहे का? शाळा? शाळा कॉलेज नाही ते. होय, तुम्ही आता 60 or 30 वर्ष दिले बाबा, झाला त्यात काय झालं नाही, काय बदल अजून नाही झाला. काय होईल वाटते आता? इकडं आबा, इकडं दादा आहे. आबा पण नाही, दादा पण नाही, मॅटर मग झाले गो. तेवढ्यात काय बदल झाला नाही? नाही नाही. मग आता एक बार चान्स द्यायचा का दादाला? आता आबाला द्यायचं म्हणते सगळे, सगळे आबाला द्यायचं म्हणते ते. मग बदल करायचाच म्हणा की. हो हो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? शुभम चव्हाण. गाव? कोंदरगाव. बरोबर. माढा तालुक्यात येते वाटतं? हा, माढ्यातच येते. बरोबर. विधानसभेचं आता वारं चालू आहे सध्या? वारं सध्या आता आम्हाला जगापेक्षा उसाला 1000 रुपये भाव मिळालाय. बबन दादा कुंड? नाही नाही, आबा. आबा कुंड? आबा कुंड दिलाय म्हणाय. तुम्ही आता 6 वेळा दिला आमदार निवडून, त्यांनी काय? नाही नाही, यंदा बदल होणार 100%. होय. कोण बरं वाटतं, आबा का दादा? आबा. बाकीचा विकास होईल का मग तसा? होईल की. हा, होय. आबा आता भाजपमध्ये, मग आता भाजप उभारलं तर तसं काय नाही. हा, आपण कुठनं उभार आहोत? आबा ना तुतारी. तुतारी कुंड? जर भाजप कुंड आलं तर? आबा तुतारी देणार 100%. तुतारी कुंड उभारलं तर देणार मग? नाही तर नाही, अपक्ष उभा राहणार आबा. तुतारी नाही तर अपक्ष असणार आबा? बर बर. गावची लोकसंख्या? गावची लोकसंख्या 3500. बरं. आबाला कसं होईल इथलं वातावरण गावातलं? निम्म होईल. होय. बर. गाव बाकीचा विकास काय गावात? गावात विकास सध्या तर काय नाही. बर बर. हा, बदल करा 100%. मगन महादेव नायकवाडे. गाव? उंदरगाव. बर बर. काय म्हणते ग्रामपंचायत आपली? चांगली आहे. होय. बरोबर. काय विकास गावचा? विकास बरा आहे. बरा आहे का? चांगला आहे. बरा आहे, ग्रामपंचायतचा बरा आहे. होय. आमदार साहेबाचा? आमदार साहेबाचा पाहुण्या रावळ्याचा आहे, बाकीचं काय? पाहुण्या म्हणजे आता त्यांचं साडवायचं तो, त्यांचंच आहे सगळं, बाकीचं काय आहे. शेअर होता ती सुद्धा काढून घेतलं राव आमचं. होय. मग काय आदल्या हवा सांगते? कोणाची हवा? त्याच्या तिकडे पिंपळनेरला इथं काय आहे? होय. उसा जर अभिजित पाटलामुळे दिला ना. होय. आपण आता ह्या वर्षी आले, ह्या वर्षी बाद झाला आम्हाला 1 वर्ष. आमचं ऊस नाही तर शेअर नेलं, काढून घेतलं त्यांनी. कोण दादा? कशाचा दादा? कोणाचा रणजित? इथून स्टेशन बसन खाली झोपून जातो ती रणजित. कशा रणजितला ओळखून मत देणार लोक? त्याने आपलं गरीब असावा. होय. काय बास झालं? 35 वर्ष दिलंय ना आता जनतेने सेवा केली, आता बास की? बर. कुठवर द्यायचं आता? मत रणजित बाईला द्यायचं म्हणते ती. ती त्या देण पडून घ्यायची काय घेण देण? होय. आबाच आता नऊ काय काय त्यांचं? आबा नऊ काय म्हणून द्यायचं एक बार चान्स, कसं असेल तसं असेल. होय. बर. आता काय बदल करायचा? 100% बदल होईल का? बदल 100% बदल. बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अभिजित मस्के. बर. गाव? उंदरगाव. उंदरगाव. हा. विधानसभेचं वारं चालू आहे आता, चांगलंच वाढतात चालू आहे. हा. काय होईल वाटते आता? इकडं आबा, इकडं दादा आहे. आबा पण नाही, दादा पण नाही, मिनल साठी येणार आहेत. कोण? मिनल साठी. बर. महिला एकदा तर पाहिजे ना. होय. महिन्याला एकदा चान्स भेटू द्या सगळीकडेच. आता एवढे 6 टर्म झाले, 6 टर्म झाले, 5 झाले आता सांगितले की निंबाने. 6 टर्म झाले, 6 टर्म एकदा विश्रांती देणं गरजेचं आहे त्यांना. होय. हा. विश्रांती 100% विश्रांती. बदल करायचं म्हणताय? बदल 100% होणार आहे. बर. हा. विकासासाठी कोण आहे तुम्हाला वाटते? विकासाचा कोण आहे? विकास आम्हाला स्थानिक लेवलचे उमेदवार पाहिजे. बर. हा. त्यामुळे विकास काय मिनल साठीच करणार आहेत, त्यामुळे काय विषय नाही. बर.